अवंती नगर येथील रेल्वे अंडर ब्रिजचं काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन्ही ट्रॅक टाकण्याचं आणि दोन्हीही मोठ्या सिमेंटच्या चौकटी आतमध्ये ढकलण्याचं काम पूर्ण झालं आहे. आज अंतिम टप्प्यातलं हे काम आपण पाहतोय. एका बाजूला काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे धावती आहे. जवळपास 18 कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं रेल्वेकडून हा पूल बांधून घेण्याचं काम करून घेतलं जात आहे. त्यामुळं त्या अवंतीनगर मार्गातून त्या भुयारी मार्गामधून आपल्याला मंगळवेढा रोडला जाता येईल. सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजचं जे काम रेल्वेकडून सुरू आहे त्याचं आपण चित्रीकरण पाहतोय. यस न्यूज मराठीनं वारंवार या 54 मीटर रस्त्याचा आणि रेल्वे अंडरब्रिजचा फॉलोअप घेतला आहे. त्यामुळं या कामाचं देखील कव्हरेज आम्ही आपल्याला दाखवतोय. रेल्वे गेल्यानंतर परत तातडीनं अत्यंत गतीनं हे काम युद्धपातळीवर सुरू होत आहे. पहा या ठिकाणी नवीन ट्रॅक टाकण्याचं काम जोरदार सुरू आहे. जवळपास 150 ते 200 कामगार या ठिकाणी रात्रंदिवस राबत आहेत. त्यामुळं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊ लागला आहे. रेल्वेची टेक्निकल टीम, त्यांचे इंजिनियर्स आणि सर्व टीम या ठिकाणी राबत असल्यामुळं हे काम गतीनं सुरू आहे. येत्या 10 ते 15 दिवसात इथलं सर्व काम पूर्ण होईल आणि त्यानंतर भुयारी मार्ग आणि तिथून पुढे जाणारा हा CNX मार्गी रस्ता हा सुरू होईल असं दिसतंय. रेल्वेचं काम अत्यंत नियोजनबद्ध असतं. त्यामुळे गेली महिनाभरापासून अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या ठिकाणी आपल्याला अशी गतीनं कामं सुरू असलेली किंवा हे असे भले मोठे क्रेन उभा असलेले दिसत आहेत. एकीकडं रेल्वे सुरू असताना कोणताही व्यत्यय न येता ही कामं अत्यंत गतीनं सुरू आहेत. साई सुपर मार्केट रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा. प्रवक्ता परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज. कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास. अयोध्या उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. 2 ते 8 जानेवारी 2024. वेळ मंगळवार दिनांक 2 ते रविवार दिनांक 7 जानेवारी. दररोज दुपारी 3:30 ते 7:30 सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी 9:30 ते 12:30. स्थळ शुभम हॉल ग्राउंड दमाणीनगर सोलापूर. ज्ञानेश्वरी पारायण कथास्थळी दररोज 8 ते 11 संपन्न होणार आहे. इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही एका शाखेत दिनांक 31/12/2023 आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.